ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचा लवकरच खुला होणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आज नागपूरमध्ये येऊन समृद्धी महामार्गाच्या याच पहिल्या टप्प्यातील कामांची पाहणी शिंदे यांनी केली. तसेच महामार्गावर इलेक्ट्रिक कारचे सारथ्य करून त्यांनी फेरफटकाही मारला. समृद्धी महामार्गाची शिर्डी ते नागपूर ह्या पहिल्या टप्प्यातील काम आता जवळपास पूर्ण झाले असून फक्त रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करायच्या सोयी सुविधा तसेच एक्झिट पॉईंट्सवर उभारण्यात येणारे टोलनाके उभारण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. या मार्गाचे काम अतिशय उत्तम झाले असून पहिल्या टप्प्यातील रस्ता बांधून तयार झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या 0 पॉईंटशी खास रोटरी सर्कल तयार करण्यात येणार असून त्याचे काम देखील सुरू आहे. आज मंत्री शिंदे यांनी या रोटरी सर्कलच्या कामाचा आढावा घेतला. याच सर्कलच्या मध्यभागी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे नियोजित आहे. सध्या या सर्कलचे काम प्रगतीपथावर असून ते देखील येत्या काही महिन्यात पूर्ण होईल. या महामार्गाचे दुसरे मोठे वैशिष्ट्य म्हणजे वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी या महामार्गावर विशेष काळजी घेण्यात आली आहे. वन्यजीवांना एकेकडून दुसरीकडे जाताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी समृद्धी महामार्गावर 8 ओव्हरपास आणि 76 अंडरपास तयार करण्यात आले आहेत. या ओव्हरपासच्या कामाची देखील मंत्री शिंदे यांनी आज पाहणी केली. तसेच वन्यजीवांना आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी नॉईज बॅरियर्स देखील बसवण्यात येणार आहेत. आनंदाची बाब म्हणजे या ओव्हरपासवरून वन्यजीवांनी ये जा सुरू केले असल्याची माहिती MSRDCच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यांना हे ओव्हरपास जंगलाचा भागच वाटावे यासाठी त्याची रचना वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली असून त्यात खास झाडे देखील लावण्यात आलेली आहेत. समृद्धीची पाहणी करण्यासाठी खास मुंबईहून आलेल्या ऑटोकार इंडियाच्या वाहन उद्योगातील अग्रगण्य मासिकाच्या टीमने समृद्धी महामार्गावर येऊन आज विशेष भाग चित्रित केला. त्यासोबतच या महामार्गावर फेरारी लॅम्बोर्गनी मर्सिडीज यांच्या सुपरकार्सची विशेष रॅलीचं देखील आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचं उद्घाटन श्री शिंदे आणि MSRDCचे महाव्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या मासिकाच्या टीमने केलेल्या विनंतीवरून मर्सिडीजच्या नव्या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक गाडीचे सारथ्य करून या रस्त्यावर श्री शिंदे यांनी फेरफटका मारला. यावेळी MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, MSRDCचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड, वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार आणि MSRDCचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. और किसी भी तरह के जैसे वो यहां से क्रॉस कर सकता है, यहां से इस तरफ क्रॉस कर सकता है, उसको ऐसा नहीं लगे कि यहां पर कोई कंस्ट्रक्शन हुआ है. उसको भी जंगल का फील, ऑब्स्टेकल नहीं आने चाहिए, उसको पूरे जंगल का फील आए, ये पूरी तरह ध्यान में रखा है. इसके ऊपर भी कम से कम 350 ओवरपास और अंडरपास के लिए, ये सिर्फ नॉर्म्स या रेगुलेशन के लिए नहीं. यहाँ किसी भी तरह जितने भी यहाँ जंगली जानवर है वो हर जगह पर इसका ख्याल रखा है इस हाईवे को बनाते समय. और हमारे बड़े साहब बालासाहेब ठाकरे, वो हमारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी तो बहुत एनवायरमेंट के बारे में बहुत ही एग्रेसिव रहते हैं. और आप पता है आपको कि उनको भी ये शौक है वाइल्ड लाइफ का. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.